आता शहरवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मराठवाड्यातील एकमेव आणि लहान मुलांसाठी आकर्षक असलेले सिद्धार्थ प्राणी संग्रहालय गेल्या 20 महिन्यांच्या अखंड कालावधीनंतर उद्यापासून उघडणार आहे. मात्र ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले आहे अशांनाच प्राणी संग्रहालयाच्या सफारीचा आनंद घेता येणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व पर्यटन स्थळे धार्मिक स्थळे गेल्या कित्येक दिवसांपासून बंद होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव हा गेल्या काही दिवसांपासून कमी होत असल्याने निर्बंध देखील शिथिल करण्यात आले आहे. मात्र अजूनपर्यंत सिद्धार्थ उद्यान हे बंद होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने पर्यटकांसाठी 16 मार्च 2020 पासून बंद असलेले सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय हे कोरोना नियमांचे पालन करत उद्यापासून सुरू होणार आहे. सिद्धार्थ उद्यानाची वेळ 8 ते 5 वाजेपर्यंत आणि प्राणी संग्रहालयाची वेळ 9 ते 5 वाजेपर्यंत राहणार आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालयात प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच विना मास्क कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही अशी माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त सौरभ जोशी यांनी एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.